बगा बगा आपला इंडायसेस एंड क्यूब्रो हा जो भाग आहे तो आपण चालू होता ठीक आहे. इंडायसेस आणि क्यूब्रो मध्ये मला वाटतं पहिला क्वेश्चन संपवता सेकंड नंबरचा क्वेश्चन चालू होता आपला सिंपलीफाय ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 सिंपलीफाय संक्षिप्त रूप द्या ठीक आहे. सिंपलीफाय म्हणजे संक्षिप्त रूप द्या. पहिला क्वेश्चन होता जो इन स्क्वेअर रूट सॉरी इन क्यूब रूट 27 अपॉन 125. आता बघा याचा क्यूब रूट काढायचा आहे. आपल्याला माहित आहे 27 नंबर इज इन व्हिच नंबर ऑफ क्यूब. 27 जो आहे तो कोणत्या नंबरचा क्यूब आहे. 3 चा क्यूब 27 ठीक आहे. मग या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 3 27 म्हणजे काय होतं. ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला इन क्यूब रूट 3 × 3 × 3 125 5 × 5 × 5 क्यूब रूट काढल्यावर 3/5 म्हणजे याचा आंसर काय घेतला 3/5 म्हणजे 27 चा क्यूब रूट 3 आणि 125 चा क्यूब रूट किती आहे 5. या फॉर्ममध्ये कन्सिडर करा आणि पुन्हा या स्वरूपामध्ये त्याचा क्यूब रूट तुम्ही काढू शकता. जर एखादा नंबर क्यूब रूट मध्ये दिला असता त्या ठिकाणी 3 लिहिलेला असता ठीक आहे. आणि जर स्क्वेअर रूट असेल तर 2 लिहिलेला असता ठीक आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला असतो तो त्या स्वरूपामध्ये असतो ठीक आहे. म्हणजे सिंप्लिफाय मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल किंवा क्यूब रूट मध्ये चिन्हामध्ये पण तुम्हाला तो क्वेश्चन दिलेला असतो ठीक आहे. मग बघा त्यानंतरचा जो भाग आहे तो बघूया नंतरचा. नेक्स्ट बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 16 इन स्क्वेअर रूट इन क्यूब रूट 54 हा पहिल्या नंबरचा झाला. त्यानंतर सेकंड नंबरचा बघा इन क्यूब रूट मध्ये काय आहे. इन क्यूब रूट 16/54 16 साइन ओपन क्यूब रूट काढायचा. आता 16 हा नंबर कोणत्या तरी नंबरचा क्यूब आहे का. नाही 16 हा कोणाचा क्यूब नाही. मग या कडे याला तुम्ही सिंप्लिफाय करू शकता. सिंप्लिफाय करा वाटतं तर सिंप्लिफाय होईल का. संक्षिप्त रूप होईल. कितीने डिवाइड होईल याला 2 ने 82 16 2 × 2 = 4 आणि 2 × 3 = 14 म्हणजे काय आलं. इन क्यूब रूट 8/27. आता 8 जो आहे तो कोणत्या नंबरचा क्यूब आहे. 8 जो आहे तो कितीचा क्यूब आहे 2 चा आणि 27 3 म्हणजे काय आंसर याचं 2/3 म्हणजे 8 चा क्यूब रूट 2 आणि 27 चा क्यूब रूट 3 3 चा क्यूब 3 × 3 = 9 9 = 27 म्हणजे एक लक्षात ठेवा जर असं स्क्वेअर रूट मध्ये जर नंबर आला असेल की नाही आणि या हा जर नंबर कोणत्या तरी नंबरचा क्यूब जर नसेल तर त्याला काय करायचं सिंप्लिफाय करायचं. सिंप्लिफाय म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं. मग त्याला 2 ने डिवाइड असेल तर 2 ने डिवाइड करायचं. 3 ने डिवाइड असेल तर 3 ने डिवाइड करायचं की नाही. मग 2 डिवाइड करून मग किती आला 2 ने डिवाइड करायला 2 × 8 = 16 आणि 2 × 27 = 2 = 54 8 × 27 किती भागिन कोणाचे 8 × 2 = 2 क्यूब आहे आणि 27 × 3 = 3 क्यूब आहे ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड नंबर. आता 3 नंबरचा बघा 3 नंबरचा काय क्वेश्चन आहे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे इफ जर असं म्हटलं इफ इन क्यूब रूट इन क्यूब रूट 729 इज इक्वल 9 देन इन क्यूब रूट 0.000 3 टाइम 0 0 आहे 729 हा समान म्हणजे हा 729 हा कोणाचा क्यूब आहे म्हणजे 9
9 चा देखावत नाही येणार आहे ठीक आहे मग बघा इथे तुमचं सोल्यूशन लिहिता तुम्ही असं लिहिणार इन क्यूब रूट 729 9 इन क्यूब रूट 0.123729 अगोदर तर 9 ला 9 ने डिवाइड किया होता आता बघा किती अंतरानंतर पॉइंट आहे पॉइंट नंतर किती अंतर आहे 2 4 6 7 टीम वापरा 2 2 म्हणजे ऑलरेडी 9 आहे आता 2 झाले 0.09 हे असेल आंसर हे पॉइंटचा पुढे किती अंतर आहे 2 इथे किती तर 2 वर्ग केला 4 आणि क्यूब केला 6 होईल 0.09 हा जो आहे 729 क्यूब रूट काढायचा किती आला क्यूब रूट इन क्यूब रूट 7 0.09 हा या ठिकाणचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला इफ देच्या स्वरूपात तो असा आहे ठीक आहे काय आता क्वेश्चन एक लक्षात ठेवा पॉइंटच्या पुढे जर 6 अंक आले असतील पॉइंटच्या पुढे जर 6 अंक आले असतील तर तुम्ही काय करायचं क्यूब रूट काढा मग 2 अंक काढा पॉइंटच्या पुढे जर 3 अंक असतील तर क्यूब रूट काढा 1 अंक काढा ठीक आहे गळ आणि या स्वरूपात जो क्वेश्चन नंबर किंवा जो प्रॅक्टिस सेट होता आपला कोणता प्रॅक्टिस सेट 3.3 तो या ठिकाणी काय झाला कंप्लीट झाला प्रॅक्टिस सेट 3.3 या ठिकाणी काय झाला कंप्लीट झाला आता याच्यानंतर जो आहे याच्यावर आधारित काही एक्स्ट्रा क्वेश्चन आहे ते क्वेश्चन बघू आपण एक्स्ट्रा क्वेश्चन जे आहे या टॉपिकवर आधारित ते क्वेश्चन बघू आपण बघा इफ एक्स्ट्रा क्वेश्चन आहे का तुम्हाला घरी सोडवण्यासाठी आहे एक्स्ट्रा क्वेश्चन आहे 19 क्यूब इफ 19 क्यूब इज इक्वल 6859 म्हणजे 19 चा क्यूब किती आहे 6859 देन फाइंड तर किंमत काढा म्हणजे देन इन क्यूब रूट इन क्यूब रूट 0.00 0.00 0.006859 याचा क्यूब रूट काढा म्हणजे याचा क्यूब रूट हे आहे याचा अर्थ असा होतो देअरफॉर इन क्यूब रूट 0.00 6859 याचा क्यूब रूट काढायचा आपल्याला आपल्याला माहिती आहे की या पूर्ण नंबरचा क्यूब रूट किती आहे 19 ऍज इट इज घेतले 19 ऍज इट इज अशा लक्षात कोणी घेतले आता एक मिनिट बघा की पॉइंटच्या नंतर किती अंक आहे पॉइंटच्या पुढे अंक किती बघा 2 4 आणि 6 अंक आहे क्यूब रूट काढले किती अंक होणार 2 अंक होणार ऑलरेडी 2 अंक इथे आले मग आपण इथे पॉइंट घेऊन इथे 0 घेऊया म्हणजे याचा क्यूब रूट काय भेटलं 0.19 या स्वरूपामध्ये 0.00 6859 चा क्यूब रूट किती आला 0.19 या स्वरूपामध्ये ठीक आहे याच्यानंतर बघूया आता बघा इंडायसेस काय क्वेश्चन आता याच्यानंतरचा क्वेश्चन घेऊया एक्स्ट्रा क्वेश्चन इथे आपण चालू फाइंड द क्यूब रूट फाइंड द क्यूब रूट फाइंड द क्यूब रूट आणि क्यूब रूट ला दिलेला नंबर आहे बघा फाइंड द क्यूब रूट आहे 5832 याचं काय काढायचं आपल्याला क्यूब रूट काढायचं आता क्यूब रूट काढायचं म्हणजे आपण इन क्यूब रूट 5832 5832 म्हणा एंटर करायला आता याचे क्यूब रूट काढायचे म्हणजे फक्त तिथे काढून घेऊ आपण 5832 हा बघा 2 ने डिवाइड होईल हा बघा 2 ने डिवाइड होते याला मग काय करणार बघा हे दोन्ही 4 एक उरला 18 झाले 92 18 बे एक बे बे सक 12 परत 2 ने भाग करा बघा काय होणार बे एक बे
आता इंडायसेस बोलते हैं,
बघा इंडेक्स वर जर घ्यायचं म्हटलं तर काय होणार बघा 256 रेज टू 5 अपॉन 7 256 रेज टू 5 अपॉन 7 आता याला तुम्हाला कशामध्ये लिहायचं क्यूब ऑफ किंवा रूट ऑफ पॉवर ऑफ रूट मध्ये लिहायचं मला सांगा छेदस्थानाचा जो डिनोमिनेटर असतो तो रूट असतो का पॉवर असतो तो असतो रूट आणि हा जो असतो तो पॉवर असतो याला असं लिहिता येतो का कसं माहिती का 256 है कि नहीं रेज टू 5 रेज टू 1 अपॉन 7 या दोन्ही प्रकारे कसं लिहिता येईल सांगा बरं पहिल्यांदा आपण असं लिहू शकतो काय हां 7 रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 256 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 256 आणि जर दुसरा अगोदर पॉवर म्हटला तर अगोदर कसं म्हणणार मग हां 5th पॉवर ऑफ 7 रूट ऑफ 256 म्हणजे 5th पॉवर 7 आणि 7 रूट ऑफ 5th पॉवर या स्वरूपामध्ये या ठिकाणी काय करता येईल आपल्याला कन्सिडर करता येईल म्हणजे रूट मध्ये आणि पॉवर मध्ये दोन्ही मध्ये पण आपण काय करता येतं लिहिता येतं ठीक आहे या स्वरूपामध्ये त्यावर जरी जर एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये जर म्हटलं असतं तर या स्वरूपामध्ये आपल्याला अजून काय केलं असतं एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिता आले असते ठीक आहे अजून तुम्हाला याच्यावर आधारित जर काही क्वेश्चन पाहिजे असतील ठीक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यामध्ये एक वाचलेस एक क्वेश्चन म्हणून असतं 56 ठीक आहे 56 पेज नंबर वर तुमच्या बुकचा तो दाखवलेला क्वेश्चन किंवा दाखवलेले एग्जांपल असतात त्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करता येईल आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला जे क्यूब आणि क्यूब रूट लिहून दिलेले आहेत क्यूब जे आहे तर ते क्यूब तुम्ही परफेक्ट पार्ट करा 1 पासून 15 पर्यंत क्यूब तुम्हाला लिहून दिले आणि क्यूब तुम्हाला पार्ट असणं गरजेचं आहे एक लक्षात ठेवा क्यूब जर पार्ट असतील तर त्याचा वापर 10 क्लास पर्यंत करता येईल डायरेक्ट क्यूब रूट किंवा क्यूब तुम्हाला माहित होते आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पण तुम्हाला 1 टू 30 पर्यंत माहित असले पाहिजे किती 1 टू 30 1 टू 30 पर्यंत स्क्वेअर माहित असले पाहिजे क्यूब जरी तुम्हाला म्हटला की क्यूब बाबा 1 टू 15 पर्यंत हे स्क्वेअर माहित असले पाहिजे बघा आणि 1 टू 15 पर्यंत काय माहित पाहिजे क्यूब एवढं जे बेसिक आहे किंवा तुम्ही जे पाहिले आहे तुम्हाला टेबल पाहिले देखील 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे 1 टू 30 1 ते 30 पर्यंत टेबल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे बरे ते तुम्हाला मराठी मध्ये असेल इंग्लिश मध्ये पाठ असेल तर असं काही नाही तुम्हाला मराठी पण ते पाढे पाठ असणं गरजेचं आहे 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर 1 ते 30 पर्यंत पाठ परफेक्ट असले पाहिजे क्यूब 1 ते 15 पर्यंत परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि जे तुमचे टेबल होतं आपण पाढे होतं ते मी तुम्हाला 1 ते 30 पर्यंत परफेक्ट असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काय करावं लागेल जे बेसिक आहे ते बेसिक एवढं तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे चालतंय आता याच्यानंतर हा जो इंडायसेस आणि क्यूब रूट आहे तो टॉपिक आता या ठिकाणी आपला काय झालाय कम्प्लीट झालाय सिंपल आहे पूर्ण सॉल्व करता झालाय आता याच्यानंतरचा जो आपल्याला आहे तो म्हणजे अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ ट्रायंगल ठीक आहे अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ द ट्रायंगल आता ट्रायंगलचा भाग म्हणजे ज्योमेट्री भाग चालू होतो ठीक आहे आता ट्रायंगलचा भाग चालू होतो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक असणं गरजेचं आहे ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड कसा म्हटला जात आहे मिड पॉइंट काय असतो मेडियन कसा म्हटला जात आहे ठीक आहे याचा जो अभ्यास आहे तो आपल्याला आता क्वेश्चन नंबर सॉरी टॉपिकचा जो 4 नंबरचा टॉपिक आहे ठीक आहे तो आता आपल्याला तो बघायचा कोणता अल्टिट्यूड्स अँड मेडियन ऑफ द ट्रायंगल हा जो टॉपिक आहे तो आता आपण काय करू उद्याला तो टॉपिक घेऊया याच्यामध्ये काय अडचण येणार आहे टॉपिक मध्ये इंडेक्सेस आणि क्यूब रूट मध्ये बघा एक लक्षात ठेवा मी जेवढं सांगतो तेवढं 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर परफेक्ट पार्ट करा 1 ते 15 पर्यंत क्यूब पार्ट करा आणि 1 ते 30 पर्यंत जे टेबल जे पाळे म्हणतो आपण ते
पाणी पण तुम्हाला पाठ असणार गरजेचं आहे. ठीक आहे, एवढं माझं टॉपिक बघा. बाकीचं जे आहे ते करणार काही उद्याला. चालतंय, आपोआप ठिकाणी.